राम राम मामा. राम 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 राम. काय चाललंय? काय ते रूमचं भाडं द्यायचं ना. हा बोला की. हा रूमचं भाडं का देतो आज संध्याकाळी देतो तुम्हाला मी. काय करू रूमचं भाडं आता मामालाच मागतो. राम राम मामा. राम 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 राम. काय चाललंय? काय ते रूमचं भाडं द्यायचं ना. हा मग मी काय करू? काय करू म्हणजे? हा तुम्ही म्हणला नाही का काय कमी जास्तीला मी आहे म्हणून? काय कमी जास्तीला? तुम्ही म्हणले नव्हते अबो तुम्हाला पोगी दिली आता अजून गावात गेला तिथं दोन अडीच वर्ष सांभाळलंय पुन्हा त्या रूमचं भाडं मी देतो का एवढा माझ लोक काय मी हांगून काढलेले काय तर अडीच वर्ष सांभाळायचं तुम्हाला सांभाळतो मी दहा वर्ष या तिथं राहा. तुम्ही तुमच्या पायावर काहीतरी कमव ना कुठतरी धंदा बघावा. तुम्ही या माझ्यापाशी राहिला माझ्यापाशी राहिला या तुम्ही तुम्हाला दहा वर्ष सांभाळा. काय गरज तुमच्या पैशाची? आपल्याला वॉचमनची गरज आहे ना. वॉचमॅन आणि रूमचं भाडं मला मागतात आणि मी वॉचमॅन या तिथं वॉचमॅन व्हा तिथं तुम्हाला दहा हजार पैसे हे संध्याकाळी मला द्यायचं 4000 रुपये ट्रान्सफर करा फोन केला. तुम्ही तुमचं बघा ना माझ्याकडे पैसे नाहीत. अजिबात मी रुपया देऊ शकत नाही. मग तुमच्या पुढल्या इथं आणून सोडू का? हा बिंदास माझी पुरी समजून तुम्हाला कुठं काय तिकडंच का? मी बिन तिला तिकडं बोंबलो तिच्या संगड मी बिन काय ना डबल वापर आमचे उरा बसाय काय तुम्ही पडतंय तुम्ही हे म्हणले नव्हते का लग्न झालं म्हणलं होतं कमी जास्तीला मी आहे म्हणून. अहो माणूस लग्न कशाला करतो? अहो कमी जास्तीला म्हणले होते तुमचं सगळंच इकडे कमी जास्त म्हणजे कसं समजा तुम्ही सगळा किराणा भरला आणि समजा तुमच्याकडून मोहरे जिरे राहिले तर तेवढे ते ना म्हणजे हे कमी जास्त असतं. तुम्ही त्यांच्याकडून तेल आणि मिठ शेंगदाणे साखर सगळं भाडं बरं थांबा कमी जास्त मी तुम्हाला मी तुमच्याकडे कमी जास्त चालू आहे. काय कमी जास्त तुमचं भाडं फक्त 500 रुपये 500 रुपये फक्त 500 रुपये रूमचं भाडं का? रूमचं भाडं 4000 आहे माझ्याकडे फक्त 500 रुपये आहेत तुम्ही 3500 द्या माझ्याकडे कमी तुमच्याकडे जास्त कधी कधी तुमच्याकडे जास्त तर माझ्याकडे कमी. आपण त्यांचा काय संबंध आहे त्यांचा संबंध काय आहे आता तुम्ही तुमचं सगळंच भरा ना सगळं होतं हितच मग हितच देऊ आपण आम्ही आणतो पसा हितच हित हितच येऊ आणू पहिलाच महिना ह्यो पहिला महिना भरा ना पुन्हा बाकीची नाही 12 महिने पहिला महिना भरायचे होय तुम्ही काय फिजून खाता काय एवढा महिना भरायचा हातला मध्ये बसवतो आता मी मग काम करावं बघितलं गॅस मध्ये काम आहे काम ते करूस तर बघूस तर कामाला लावतो उशीर घेऊन देतो हा दे घेऊन चला लगेच लगेच काम तर करावं लागेल ते उशीर आले तुम्ही घ्या तेव्हा मला 4000 द्या ना ऐकून घ्या रूमचं भाडं द्यायला लगेच उशीर नसते 4-8 दिवस काम करून दाखव तिथं करतो ना 5 दिवस काम काय झालं मग तेव्हा माहिती होईल आता नाही देत तिथं काम करून दाखव आणि त्या रूम मधलं काय म्हणून 8-10 दिवसांनी देतो 10 दिवस हो थांबत नाही ते पसरा फेकून बाहेर थांबत नाही फेकत फेकित आहे म्हणा ते मग तुम्ही त्यांना कामाला सुरू मिळणार आता मग त्यांना बोला मग हे आमच्या मामाला बोला बोला हॅलो किती चकले भाडं पहिलाच महिना येऊ आई पहिलाच महिना आता किती 20 दिवस झाले असं बरं किती 4000 होय तुम्ही काय करा 15 दिवस थांबा त्यांना मी कामाला लावायला लागलो गॅरेज वर येते आणि त्यांनी नाही दिलं तर मी देतो मग त्यांनी काम करायला पाहिजे गॅरेज हॅलो हा तुमचा मामाचा हवाला घालून दिलाय पुढच्या 6 महिन्याचा पगार 6 महिन्याचं भाडं मामा देतील 6 महिन्याच नाही ठेवू का 6 महिन्याच नाही हा कामाला राहिलो मी पुन्हा दिनच ना मग तिकडं उचल घ्यायची मला आता चहा बी नको तुमच्या घरचा नाही नाही पुन्हा तिकडं उचल घ्यायची मला चहा बी नको तुमच्या घरचा नाही नाही मला चहा सुद्धा नको चहा तर घ्या सासर जावयानी सासरवाडीतलं पाणी सुद्धा पिऊ नाही चहा तर लांब राहिला अहो नका पिऊ जावयानी सासरवाडीतलं पाण्याचा असा गिरा सुद्धा पिऊ नाही अहो काय मग काय लिहायचं होय सकाळी दूध कोण देत आहे आणून होय चल यायचंय ना चल मग पोरग राहिलं त्याला बोल तुला येते का चल मग चल चला चला गाडी कुठे चावी घरात जाईल चला